मुळा आणि इंद्रायणी नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी आवश्यक तरतूद नसल्यामुळे पर्यावरण आणि आरोग्य विभाग आपली जबाबदारी झटकत असल्याने या जलपर्णीमुळेच मोठ्या प्रमाणात डासांची निर्मिती होत आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर परिसरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या वाहतात. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात जलपर्णी काढण्याची मोहीम पर्यावरण आणि आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येत असते. मात्र यावर्षी या विभागांमार्फत कोणतेही नियोजन करण्यात न आल्याने या नद्यांमध्ये जलपर्णीचं आवरण पसरलंय. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला सध्या डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू या आजारांनी विळखा घातलाय. नदीतील जलपर्णीमुळे डासांची निर्मिती केंद्र तयार झाली असून डासांमुळेच या रोगांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळेच लवकरात लवकर जलपर्णी नष्ट करण्यासाठी प्रशासनाने हालचाल करणे गरजेचे आहे.